माढा तालुक्यामध्ये आयोजित नाना भैया युवा मंच आयोजित दहीहंडी कार्यक्रमासाठी आणि आवर्जून या पक्षप्रवेशाच्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी संबंध माढा तालुक्यातून जवळपास सर्वच गावातून मित्र परिवार जो एकवटलाय, या कार्यक्रमाला आज लाभलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांच्याकडे पाहत लहानाचा मोठा झालो, ज्यांची प्रेरणा समाजकार्याची ओढ लागावी अशी होती, ज्यांचा आशीर्वाद लहानपणापासूनच लाभला, असे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय वंदनीय विजयसिंह दादा मोहिते पाटील साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांनी आमचा बालहट्ट मान्य करून ज्यांनी वेळात वेळ काढून आज जर का बघितलं तर खूप व्यस्त वेळेतून साहेबांनी, साहेब म्हणजे एक सुसंस्कृत आणि प्रगल्भ नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं आहे, असं हे नेतृत्व ज्यांनी आपल्यासाठी वेळ काढला ते आदरणीय जयंतजी पाटील साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित माढा तालुक्याचे नवनिर्वाचित खासदार आमचे मार्गदर्शक ज्यांचा उल्लेख आदरणीय अमोल कोल्हे साहेबांनी मागच्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये केला होता की म्यानातून उसळलेली तलवार एकदा बाहेर निघाली की तुकडे पाडल्यानंतरच आत जाते, असे कार्यकर्तृत्व आणि संयमाचा एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असे या सोलापूर जिल्ह्याचे दमदार गंभीर असे नेतृत्व युवकांचे असतात ज्यांच्याकडे आज युवक वर्ग खूप आशेनं पाहतो, असे शिवतेजसिंह बाबा मोहिते पाटील या मंचावरती उपस्थित सर्वच दिग्गज बलाढ्य नेते मंडळी, बाजूच्या मंचावर उपस्थित आजूबाजूच्या सर्वच माढा तालुक्यातील गावातील आलेले सरपंच पदाधिकारी सदस्य, समोर उपस्थित तमाम मित्र बांधव आणि बाहेरच्या बाजूला सुद्धा चौकात आपण स्क्रीन लावली त्याच्या समोर उपस्थित सुद्धा राहिलेले सर्व ज्येष्ठ नागरिक आणि मित्रमंडळी, आज जर का पक्षप्रवेशाबद्दल सांगायचं झालं तर ही एक पक्षप्रवेश म्हणजे कदाचित एक औपचारिकता आहे साहेब, औपचारिकता याच्यासाठी की आमच्या घरातील तीन पिढ्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार हा तीन पिढ्यांनी जोपासण्याचा प्रयत्न केलाय आणि आजपर्यंतही आपण तोच विचार जोपासण्याचा प्रयत्न करतोय. आदरणीय आमचे बंधू रावसाहेब नाना देशमुख यांनी या तालुक्यामध्ये संबंध जी त्यांच्या संघर्षातून मागच्या 20 वर्षातून खळी उभा केली, या युवकांच्या ज्यांनी त्यांना आशा दिली असे रावसाहेब नानांचं जे कार्य आहे तर सांगायचं झालं तर त्यांनी मागच्या 20 वर्षापासून त्याच्यामध्ये मागील 13 वर्ष त्यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद होतं आणि आपण ह्या विचारापासून बाजूला सरकलेलोच नाही, या विचारातच आहे. ही एक औपचारिकता असून ही कदाचित माझ्या सामाजिक कार्यातून माझ्या राजकीय प्रवासाची एक नवीन सुरुवात असू शकते. साहेब आपण आम्हाला या पक्षामध्ये प्रवेश दिल्याबद्दल आपले सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमाला येत असताना गाडीचं ज्यावेळेस स्वागत होत होतं त्यावेळेस जणू काही असं वाटत होतं की अर्जुनाच्या गाडीचं सारथ्य कृष्ण करतोय आणि मागे ही सर्व मंडळी हनुमानाप्रमाणे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उभी आहे. खरं तर आज मी 2017 साली या गावामध्ये माझं शिक्षण संपून आलो, पुण्यामध्ये मी शिक्षण प्राप्त केलं
सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण प्राप्त करून जो वडिलांचा व्यवसाय होता त्या व्यवसायामध्ये कुठंतरी आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि तो व्यवसाय आज आमचे वडील बाळासाहेब देशमुख साहेब आणि आमचे बंधू हर्षवर्धन दादा देशमुख हे पाहतात. पण याच्यामध्ये मीही 3 वर्ष योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र साहेब या जगामध्ये लॉकडाऊन आलं आणि त्या लॉकडाऊनमध्ये कुठंतरी आपण विचार केला की खूप सारी माणसं आपल्याला सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्व दृष्टीने एक नंबरचा जिल्हा म्हणून नावारूपाला आला होता. भूस्खलनाचे व्यवस्थापन असेल आणि भविष्याचा वेध घेऊन तयार केलेला आराखडा असेल या सर्वच गोष्टी दादा वाद निर्माण करून सत्तेच्या लालसेपोटी सामाजिक ऐक्य संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच माध्यमातून आपण पाहिले लोकसभेच्या आधी विरोधकांनी महाराष्ट्र विलंबकृत करण्यासाठी पवार साहेबांचा पक्ष फोडला, आमदार फोडले, खासदार फोडले, पक्ष चिन्ह सर्व काही घेऊन गेले. पदाच्या पैशाच्या आपल्या वतनदऱ्या टिकवण्याच्या मंत्रिपद मिळवण्याच्या लालसेपोटी अनेक सहकारी सोडून गेले. परंतु पवार साहेबांनी हार मानली नाही. महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन या वयातही संघर्ष करण्यासाठी मैदानात साहेब उतरले. अशा परिस्थितीत आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय विजयदादा, आदरणीय धैर्यशील भैया अशा अनेक मान्यवरांनी अशा निष्ठावंत सहकाऱ्यांनी नेतृत्व हातात घेऊन सर्वसामान्य माणसांच्या जनतेच्या मदतीनं लोकसभेत वाईट विचाराचा पाडाव केला. माढा तालुका आपल्यासोबत काम करण्यास इच्छुक आहोत, आम्हाला आमच्या पक्षात प्रवेश द्यावा ही विनंती निवेदन करतो. साहेब अजून एक नम्र विनंती, या व्यासपीठावरती सहकार मर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांचा वसा आणि वारसा घेऊन जिल्ह्यातील युवकांची मोठी फळी बांधून समाज कार्यात अग्रेसर असणारे शिवतेजसिंह मोहिते पाटील, तसेच माझे लहान बंधू सूरज देशमुख भैया यांनीही गेल्या काही वर्षामध्ये या तालुक्यातील युवकांची सर्व जाती धर्मातील युवकांना एकत्र करून समाजासाठी विविध प्रश्नावर कार्य केलेलं आहे आणि त्या कार्यातूनच तो अनेकांचा आवडता म्हणून झालेला आहे. साहेब आपल्याला विनंती आहे की शिवतेज बाबा सूरज भैया अशा तरुणांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी जर आपण त्यांना दिली तर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील हा विश्वास मला आणि इथं बसलेल्या सर्व माझ्या सर्व सहकाऱ्यांना तालुक्यातील लोकांना आहे. एवढीच नम्र विनंती करतो, माझे प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.